नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यभरामध्ये पुढील 5 दिवसांमध्ये म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून तर 27 नोव्हेंबरच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे, या 5 दिवसांमध्ये कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय आपण सविस्तर संपूर्ण जिल्ह्यांचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघूया किनारपट्टीला. तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला, अरोस, बांदा या ठिकाणी पुढील 5 दिवसांमध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मालवण, कणकवली, कुणकेश्वर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी देखील विजांच्या कडकडाटासह मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. वायगणी, पॉईप, कासल, कणकवली, पोंडा या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त आहे. आणि राजापूरकडे, राजापूर, वडापेट तसेच विजयदुर्ग, खारेपतन, रायपतन सर्वत्र मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. पुरंगड, लांजा हलक्या मध्यम सरी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गपेक्षा जोर थोडा कमी आहे, मात्र रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जबरदस्त मुसळधार देखील होऊ शकतोय. रत्नागिरी, नेरवा, मुलगुणा हलक्या सरी शक्यता जास्त भागामध्ये. रत्नागिरीच्या दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय. तर बेलकर, साखरपा, देवरुख, संगमेश्वर विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये राहतील. माखजन, कोयना, पाटण हलक्या मध्यम सरी शक्यता आहे, तर या ठिकाणी जोर थोडा जास्त आहे. हेदवी, गुहागर, मागतामे मध्यम स्वरूपाचा, तसेच दादोल, दागाव, खेड, दापोली, पाचपंडरी, केलसी, मांडनगड, गोगरे, पोलादपूर सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे. श्रीवर्धन, गोरेगाव, दिवेघर या ठिकाणी देखील पावसाचा जोर वाढलेला आहे. विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. मुरुजंजिरा, ताला, इंदापूर, जितेलावासा सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता असून किनारपट्टीच्या पूर्व भागाकडे जोर कमी आहे, मात्र पश्चिमेला जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. काशीद्रोहा तसंच हा जो काही परिसर आहे, नागोठाणा, सुधागड मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. रायगड जिल्ह्याच्या या भागामध्ये जोर थोडा जास्तच आहे. अलिबाग, चोंडी, पेजरी, पेन मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो विजांच्या गडगडाटासह. शिरावली, खोपोली, कुसर, कर्जत मध्यम स्वरूपाचा. नेरळ, पनवेल, नवी मुंबई या ठिकाणी देखील अवकाळी पावसाची शक्यता आहे. उरण, मुंबई, वरळी, कोळीवाडा जोरदार पाऊस या ठिकाणी. खिरचनवाडा, मीरा भाईंदर, ठाणे, कल्याण, डोंबिवली या सर्व काही परिसरामध्ये मध्यम सरी शक्यता आहे. विजांचा गडगडाट राहील, तुरळक ठिकाणी जोरदार देखील होऊ शकतोय. भिवंडी, खडावली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा आणि जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता पालघर जिल्ह्याकडे आहे. सफाली, गोदमल, वाडा, मानहूर, पालघर, बोईसर, वनगाव, कासाकुड या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो, आता नाशिक जिल्ह्याकडे बघूया काय परिस्थिती आहे, कोणत्या भागामध्ये जबरदस्त पाऊस बघायला मिळू शकतोय. नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे बघितलं असं जबरदस्त जोरदार पाऊसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस नाशिकमध्ये आपल्याला बघायला मिळू शकतोय. सापुतारा, ओझर, कळवण, सटाणा, देवळा, चांदवड, दुधांबे या सर्व काही परिसरामध्ये. वणी, जोपूल, ओझर, निफाड, लासलगाव मुसळधार पाऊसाची शक्यता आहे. विजांचा गडगडाट राहील. मालेगाव, मनमाड तसंच कुसमाडी, पाटोदा, येवला, देवगाव, मंजूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊसाची शक्यता आहे. पांढुर्ली, सिन्नर, निमगाव, सिन्नर, वावी जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय. विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी जबरदस्त जोर वाढत आहे पुढील 5 दिवसांमध्ये. तो 23 नोव्हेंबरपासून तर 27 नोव्हेंबरच्या दरम्यान नांदूर, शंगोटे, डुबरे, तिरडे, समशेरपूर या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शकत आहे. इगतपुरी, त्र्यंबक, वाडीवार्थे, मुंडेगाव, खडाळा तसंच या ठिकाणी परळी, वाडा, सावाडा या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोपरगावकडे, कोपरगाव, शिर्डी, जवळके, पुलतांबा, केलवड या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर या ठिकाणी देखील पुढील 5 दिवसांमध्ये वाढत आहे. पुढील 24 तास जोर कमी आहे, मात्र 23 नोव्हेंबरपासून जबरदस्त जोर वाढत आहे. लोणी, संगमनेर, टाकळी भान तसेच हा जो काही परिसर आहे, देवळाली, प्रवारा, आश्वे, वरवंडी, संगमनेर, अकोला या सर्व काही परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. राहुरी, कोडेगाव, भोर, पाथडी हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. अहमदनगर, पारनेर, सोपे, राळेगाव, काडा, जामखेड हलक्या मध्यम सरी. कर्जत, श्रीगोंदा, दौंड, राहू सर्वत्र या ठिकाणी. पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम सरी. पुणे जिल्ह्याकडे जोर थोडा कमी आहे. जुन्नूर, मंचर, चाकण मध्यम स्वरूपाचा, हलक्या मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील बघायला मिळू शकतोय. पुणे, सासवड, लोणत, फलटण, बारामती हलक्या मध्यम सरी आणि विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतोय. साताराकडे बघितलं असता
मेधा व सपोर्ट सवराट रश शिंगावर्डे रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये कोरेगाव रहिमतपूर अंधावड उचका ठावणी धाल दैवडी मोल सर्वत्र या ठिकाणी पाऊस होऊ शकत आहे. आद्रा की नांदेड फलटण बारामती या ठिकाणी देखील अवकाळी पाऊस बघायला मिळू शकतोय. आणि सोलापूरकडे इंदापूर तसंच करमाळा अकलूज पिलीव मध्यम स्वरूपाचा पंढरपूर माहूळ इचलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. तर सोलापूरपेक्षा जोर थोडा जास्त आहे सांगली जिल्ह्याकडे. सांगली मालगाव दिसिंकुची नागस कानापूर विटामायनी तसंच हा जो काही परिसर आहे शिरोळ इचलकरंजी शिरागोपी सदलगा हा जो काय सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे. कुडाची मक्सुली अथनी या ठिकाणी देखील पाऊस राहील. आणि कोल्हापूरकडे देखील कोल्हापूर ज्योतिवेल कोडोलिकिनी मध्यम स्वरूपाचा आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. कोकरूड मलकापूर परोळा संगरूळ इसपुरली कागल जैनवाडी बिद्री मुरगुण निपाणी कापसी सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी देखील आहे. तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरकडे जोरदार पाऊस होऊ शकत आहे. विजांच्या गडगडाटासह जोर बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये. तर सेन रायमडीसी पिपरी काचोड पाचोड विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. निंबेजळगाव बिटकेन धाकेपाल पैठणदईगाव नेभक्तापूर गंगापूर वायजापूर या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस शक्यता आहे. सिल्लोडा अनुवाजनता या ठिकाणी जोर जास्त आहे. फुलंब्री बामगाव पिशोर सिल्लोडा अनुवाजनता या सर्व परिसरामध्ये तसंच दौलताबाद एलोरगुफा देवगोहतनूर कन्नड अंबाला साईगाव जळीसगाव या ठिकाणी देखील मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. जालना जिल्ह्याकडे देखील पावसाचा जोर जास्त आहे. उत्तर भागाकडे जाफराबाद समर्थनगर असनावाद दाबाडी भोकरदन मुसळधार पाऊसाची शक्यता या ठिकाणी देखील आहे. विजांचा कडकडाट जास्त राहील. बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबाडी सुवर्णनगर तानवाडी सर्वत्र जोरदार पाऊसाची शक्यता. वडीगुद्री रामसगाव शोता मंगळूरमापूर या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा. बीड जिल्ह्याकडे बघितलं असता या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याच्या तुलनेमध्ये जोर कमी आहे बीड जिल्ह्याकडे. मात्र बीड जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त आहे. विजांचा कडकडाट देखील राहील. गेवराई उमापूर मंगळूर माझलगाव या ठिकाणी जोर जास्त बघायला मिळू शकतोय. वडवणी तळगाव शिरसाळा हलक्या मध्यम सरी धारूर केज येळम आंबेजोगाई चोसाळा सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. धाराशिवकडे कळंबमासा तारखेडभूम येडशीपेठ खामगाव धाराशिव बिलिम तुळजापूर मध्यम सरींची शक्यता. विजांचा गडगडाट राहील. लातूरकडे लातूर औसा निलंगा शिवंतपाल उदगीर सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. अहमदपूर बाळापूरकडे देखील पाऊस होऊ शकता हलक्या मध्यम सरी. परभणीकडे दक्षिणेला जोर कमी आहे थोडा. पालम गंगाखेड सोनपेठ शिरसाळ परळी जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी. मात्र जोरदार पाऊस राहील झरी बोरी जंतूर सैलू उत्तर भागाकडे पाथरी परभणी या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आणि विजांचा गडगडाट देखील या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तर मित्रांनो या ठिकाणी नांदेड वगाळा जिल्ह्याकडे उत्तर भागाकडे जोर जास्त आहे नांदेडच्या. तर पूर्णा बासमत नांदेड वगाळा भोकर अर्धापूर मुखेड या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. लोहाबुजुर कवठा नरसी या ठिकाणी जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी आणि विजांचा गडगडाट राहील. हदगाव तामसा तसंच हिमायतनगर हा जो काही परिसर आहे ढाकणी मोरचुंदी उमरखेड या ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. हिंगोलीकडे देखील पाऊस जोर वाढत आहे. हिंगोलीमध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद औंढा नागनाथ या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस. तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. पुढील 5 दिवसांमध्ये नागपूरकडे बघितलं असता नागपूरकडे पुढील 5 दिवसांमध्ये जोर कमी आहे. पुढील 10 दिवसाकडे या ठिकाणी जोर थोडा वाढत आहे. नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याकडे विजांत अंशतः ढगाळ वातावरण राहील हलक्या स्वरूपात राहील तुरळक ठिकाणी होऊ शकतो जोरदार पाऊस. जोर कमी आहे नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्याकडे. गडचिरोलीकडे बघितलं असता गडचिरोलीच्या दक्षिणेला जोर जास्त आहे. मुरुमगाव कापसीकडे देखील पाऊस राहील. तर गडचिरोली चामोर्शी मुलचेरा एटापल्ली अहेरी भांबरगड विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आहे गडचिरोलीच्या दक्षिणेला. चंद्रपूरकडे देखील पुढील 5 दिवसात पाऊस शक्यता आहे. तर राजुरा चंद्रपूर भद्रवती सर्वत्र या ठिकाणी विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये. भातळी मोहली कुटवाडा चारगाव केचिमूर हलक्या मध्यम सरी. यवतमाळकडे देखील पाऊस शक्यता आहे. पांढरकवडा या ठिकाणी जोर कमी आहे. मात्र कॅप रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. वर्धा जिल्ह्याकडे काही भागांमध्ये वातावरण कोरडे राहील. मात्र काही भागामध्ये विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी. पूर्व भागाकडे पावसाची शक्यता कमी आहे. पश्चिमेला जोर जास्त राहील वर्धा जिल्ह्यामध्ये. वर्धापेक्षाही पाऊस जोर जास्त आहे अमरावतीकडे.
अमरावतीमध्ये अमरावती बादनेरा चांदूर धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव नांदगाव खंडेश्वर या ठिकाणी जोर जास्त आहे. मात्र मोझरी मोर्शी वरुड नरखेड हलक्या सरी अचलपूर चिखलदरा चिखलदरा रसाल धारणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. आणि अमरावतीपेक्षाही जोर जास्त आहे अकोलामध्ये मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. अकोला मूर्तिजापूर दर्यापूर अकोट तेलहरा तसेच पातूर या सर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस शकता विजांचा कडकडाट राहील पुढील 5 दिवसांमध्ये म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून तर 27 नोव्हेंबरच्या दरम्यान. तसेच या ठिकाणी बघू शकता आसपासचा जो परिसर आहे या ठिकाणी जोर जास्त आहे. वाशिमकडे देखील पाऊसचा जोर वाढत आहे. तर मरसूळ मालेगाव वाशिम मंगळूरपीर कारंजा खेरडा रिठा रिसोद या ठिकाणी देखील पाऊसाची शक्यता आहे. पाऊसचा जोर या ठिकाणी जास्त वाढत आहे. बुलढाणाकडे देऊळगाव राजा लोणार मेहकर तसेच चिखली मोहरा बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर जळगावजमत विजांचा कडकडाट जोरदार पाऊस आणि खान्देशामध्ये देखील पाऊसचा जोर वाढत आहे. जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस. फैजपूर यावलहिरापुरा पाली स्टेशन जानुरी जोरदार पाऊस. आडगाव आडवड चोपडा काठोरी या ठिकाणी देखील विजांचा कडकडाट जोरदार पाऊस शक्यता आहे. धरणगाव एरंडोल जळगाव तसेच हा जो काही परिसर पाचोरा बडगाव पाहूर जामनेर पोदवाडीचे सर्व परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे. धुळेमध्ये धुळे साक्री तसेच चिमठाणे दोंडाईचा शिरपूर सिंदखेडा विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जोरदार पाऊस. नंदुरबारकडे नंदुरबार शहादा तळोदा कलकुवा करणी नावपूर वेसरवाडी विजांचा गडगडाट मध्यम ते भागबद्दल जबरदस्त जोरदार पाऊस या ठिकाणी देखील आपल्याला बघायला मिळू शकतो पुढील 5 दिवसांमध्ये. तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार. जय हिंद जय महाराष्ट्र.